मोदी सरकारने पुन्हा एकदा गॅस सिलेंडरचे दर 25.5 रुपयांनी वाढवली आहे. दरवाढीचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस महिलांच्या वतीने तोंडाला काळी फित बांधून मुक्त आंदोलन करण्यात आले. या मोदी सरकारला सर्वसामान्य जनतेचा आक्रोश लाचारी दिसत नाही. संपूर्ण भारतातील जनतेने मोर्चा काढले, आंदोलने केले, त्याचा आवाज सरकारला ऐकू येत नाही. सध्या देशात कोरोनाच्या महामारीमुळे उद्योगधंदे बंद अवस्थेत आहेत. जनतेला मजूर मिळत नाही, हाताला काम नसल्याने सर्वसामान्य जनतेला 2 वेळचे अन्न मिळणे कठीण झालंय. असे असताना देखील मोदी सरकारने 1 जानेवारी 21 ऑगस्ट पर्यंतपासून म्हणजे फक्त 8 महिन्यात ₹140.5 गॅसच्या किमतीत वाढ केली आहे. या साथीच्या रोगाच्या काळात जनतेला मतीचा हात देण्याची गरज असताना मोदी सरकारने जनतेच्या नड्यावर पाय देण्याचं काम करीत आहे. गॅसची किंमत वाढल्यामुळे गृहिणींचे घरचे बजेट कोलमडलं आहे. असे असताना देखील पेट्रोल आणि डिझेलचे दर देखील 100 रुपयांच्या पुढे गेले आहेत. त्यामुळे पालेभाज्या आणि इतर प्रत्येक गोष्टींचे भाव गगनाला भिडले आहेत. मोदी सरकारला जनतेचा आवाज ऐकू येत नाही. महागाईमुळे जनतेला अन्न मिळणं कठीण झालं आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तोंडाला काळी फित बांधून मुक्त आंदोलन करून मोदी सरकारचा निषेध व्यक्त करत आहोत. गॅसची किंमत कमी नाही झाली तर भविष्यात राष्ट्रवादी महिला काँग्रेस आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जिल्हा अध्यक्ष सुनीता रोटे यांनी दिला आहे. आदरणीय पवार साहेब, आदरणीय दादा, आदरणीय सुप्रियाताई सुळे, आदरणीय आमच्या प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकर यांच्या सूचनेनुसार आज सोलापूर शहरामध्ये जिल्हा परिषदेच्या समोर, पूर्णम गेटच्या समोर राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने मूक आंदोलन आम्ही गॅस दरवाढीच्या विरोधात करत आहोत. याचं मूळ कारण राष्ट्रवादी काँग्रेसची ज्यावेळेला सत्ता होती त्यावेळेला फक्त 300 रुपयाचं सिलेंडर होतं आणि आता मोदी सरकार आल्यापासून 300 रुपयाचं सिलेंडर त्यांनी 850 रुपयाला केलेलं आहे. तर या संदर्भात आज आम्ही मूक आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे. मला एवढं सांगायचं मोदी सरकारला, कोरोनाच्या या महामारीमध्ये तुम्ही जनतेला साथ देण्याऐवजी जनतेच्या नरड्यावर पाय देण्याचं आणि त्याच्या पोटावर पाय देण्याचं काम जे करत आहात, या ही गोरगरीब जनता तुम्हाला कधीच माफ करणार नाही असं मला मनापासून वाटतं. जर मोदी सरकारनं या केंद्र सरकारनं गॅस सिलेंडरच्या किमती कमी केल्या नाहीत तर राष्ट्रवादी काँग्रेस गप्प बसणार नाही आणि याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी करणार आहे. याप्रसंगी माया असोद, लता ढेरे, रेखाताई सपाटे, सुवर्णा झाडे, ज्योती षटकार, आफ्रिन पटेल, सुवर्णा शिवपुरे, शोभा सोनवणे, शशिकला कसपटे, चित्रा कदम, नशिमा शेखसंधी, कविता पाटील, मंगल सोनकांबळे, गौरा कोरे, उषा बेरसे, मनीषा माने, अजू मर्थेखाने, मनीषा पवार, निर्मला राऊत, मीनाक्षी कांबळे, उषा राऊत, वंदना भिसे, रेणुका भोसले उपस्थित होत्या.